नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो पाकव्याप्त काश्मीरमध्ये शारदा पीठ म्हणून एक शक्तीपीठ आहे अत्यंत प्राचीन असं शारदा देवीचं मंदिर तिथे आहे आणि आज त्याचे अवशेष उरलेले आहेत अर्थात पण जवळपास पाच हजार वर्षापूर्वी किंवा पाच हजार वर्षांचा इतिहास असलेलं असं हे मंदिर मानलं जातं शिक्षणाचं एक केंद्र म्हणून त्याची ओळख होती आणि त्या काळामध्ये देश विदेशातले लोक तिथे येत असत आणि दर्शनासाठी म्हणा तिकडे शिक्षणासाठी ज्ञानाचं एक प्रकारे देवाणघेवाण करण्यासाठी लोकांची तिथे ये जा असे मात्र कालांतराने त्याचा ऱ्हास होत गेला परकी आक्रमण झाली त्याच्यामध्ये ते मंदिर ध्वस्त झालं आज ते पाकव्याप्त काश्मीर म्हणजे अर्थात जिथे पाकिस्तानचा कुठेतरी एक प्रकारे कब्जा आहे अशा भागामध्ये ते मंदिर आहे अजूनही त्याचे अवशेष तिथे आढळतात आणि सध्या मात्र तिकडे कोणी भारतीय जाऊ शकत नाही म्हणजे पूर्वी ज्या पद्धतीने तिकडे लोक येत असत देश विदेशातले तसं आता तिथे मात्र जाणं शक्य नाही आहे मात्र हा विषय पीठाचा पुन्हा एकदा चर्चेला आलेला आहे आणि त्याचं कारण म्हणजे भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी कारगिल विजय दिवसाच्या निमित्ताने एक भाषण केलं आणि त्या भाषणामध्ये त्यांनी कारगिलमधला जो विजय एकोणीसशे नव्याण्णवमध्ये जो आपण विजय मिळवला अत्यंत मोठा पराक्रम करून हा विजय मिळवलेला आहे त्या विजयाविषयी तर सांगितलंच भारतीय सेनेचं मनोधैर्य जे आहे ते उंचावण्याचा प्रयत्नसुद्धा त्यांनी केला आणि ते सांगत असताना त्यांनी एक उल्लेख केला की पाकव्याप्त काश्मीर हा जो भाग आहे हा भारताचा होता भारताचाच राहील आणि यापुढे सुद्धा भारताचा तो, तो असणार आहे हे त्यांनी ठामपणे तिथे बजावून सांगितलं आणि हे सांगत असताना त्यांनी उदाहरण दिलं की बाबा अमरनाथ म्हणजे अर्थात महादेव हे इथे भारतामध्ये असताना देवी शारदा मात्र पाकव्याप्त काश्मीरमध्ये कशी असू शकते असा सवाल त्यांनी उपस्थित केला कारण शेवटी शिव आणि शक्ती हे दोघंही एकत्रच नांदू शकतात हेच त्यांनी आपल्या या वक्तव्यातून सांगण्याचा प्रयत्न केला हे कशा होऊ शकतात स्वरूपा बाबा अमरनाथ हमारे हा होक्ती स्वरूपा यलोसी केनो भाई या बराबर चालती रहे त्यामुळे एक प्रकारचा संकेत राजनाथ सिंह यांनी दिलेला आहे की पाकव्याप्त काश्मीर हा जो भाग आहे हा ते जसं म्हणताय त्या पद्धतीने तो भारताचा भाग आहेच तो आत्तासुद्धा आहे यापूर्वीसुद्धा होता आणि राहणार सुद्धा आहे पण तरी अधिकृतपणे तो भारतामध्ये समाविष्ट होण्याच्या दिशेने आपण पावलं टाकतोय का त्या संदर्भातले संकेत कुठेतरी मिळायला लागलेले आहेत असं आपण म्हणू शकतो कारण त्यांचंही विधानच खूप महत्वाचं आहे आणि शारदापीठ आणि बाबा अमरनाथ असा दोघांचाही उल्लेख त्यांनी केला आणि त्यातून हे स्पष्ट आलं की यांना एकत्र आणण्याचा शिव आणि शक्ती यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न कुठेतरी केंद्र सरकारच्या माध्यमातून मोदी सरकारच्या माध्यमातून होणार आहे येत्या काळामध्ये याचे संकेत त्यांनी या माध्यमातून दिलेले आहे माता सतीचा उजवा हात जो आहे तो ज्या ठिकाणी पडला तिथेच हे शारदा पीठ आहे असं म्हटलं जातं काश्मीरी पंडितांचा विशेषतः आराध्य दैवत म्हणून या शारदा पीठाकडे ते पाहतात पण काश्मीरी पंडितांची सुद्धा अनेक वर्षांपासून मागणी आहे की आम्हाला तिथे जाता यावं तिथे यात्रा सुरू करता यावी त्या देवीला किंवा त्या स्थानाला आम्हाला पुन्हा एकदा पुजता यावं हा त्यांचा प्रयत्न सुरू आहे पण त्याला यश मिळालेलं नाही मात्र नरेंद्र मोदी सरकार आल्यानंतर आपण जे पाहतोय वेगवेगळ्या घटनाक्रमातून की जसं काश्मीरमधलं तीनशे सत्तर कलम हटवण्यात आलं त्यामुळे स्वाभाविकच काश्मीरमध्ये जे पाकिस्तानचा कुठेतरी किंवा घुसखोरांचं कुठेतरी वर्चस्व होतं दहशतवादाचा कुठेतरी त्या ठिकाणी सुळसुळाट होता तो कमी झाला आणि हळूहळू वातावरण जे आहे ते कुठेतरी नॉर्मल होण्यासाठी प्रयत्न सुरू झालेले आहेत काश्मीरी पंडित सुद्धा पुन्हा तिकडे जाऊ शकतील या दृष्टीने प्रयत्न सुरू झालेले आहेत सर्जिकल स्ट्राईक आपण केला पाकिस्तानला एक धडा दिला त्या माध्यमातून की आमच्याकडे जर वाकड्या नजरेने पाहाल तर तुम्हाला त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतील आणि या प्रत्येक ठिकाणी भारताने यापूर्वीच्या सुद्धा युद्धांमध्ये म्हणजे राजनाथ सिंह यांनी हा उल्लेख केला आवर्जून की यापूर्वीच्या प्रत्येक युद्धामध्ये भारताने पाकिस्तानला धडा शिकवलेला आहे त्यामुळे समोरासमोर युद्ध करताना आपण भारताला नमवू शकत नाही हरवू शकत नाही हे पाकिस्तानला पूर्त माहिती आहे आणि म्हणून आता छुप्या युद्धाच्या माध्यमातून कुठेतरी घुसखोर आत सोडायचे अतिरेकी सोडायचे दहशतवाद पसरवायचा भारतामध्ये अपप्रचार करायचा अशा माध्यमातून भारताला कसं खिळखळ करता येईल याचा प्रयत्न पाकिस्तान करत असतो पण त्या प्रत्येक वेळेला भारताने त्यांना चोख उत्तर दिलेलं आहे भारतीय सैन्याने मग ते लष्कर असेल म्हणजे सेनादल असेल हवाई दल असेल नौदल असेल प्रत्येकाने या युद्धामध्ये कमाल करून दाखवलेली आहे आणि त्यामुळे भारताशी दोन हात करणं हे पाकिस्तानला केव्हाही शक्य होत नाही आणि हे प्रत्येक उदाहरणातून ते दाखवून दिलेले आहे लोकभावना सुद्धा तीच आहे की पाकव्याप्त काश्मीर हा भाग जो आहे तो भारतात यायलाच पाहिजे अर्थात पूर्वीपासून त्यासाठी प्रयत्न सुरू असतील संसदेमध्ये सुद्धा त्या संदर्भातला प्रस्ताव ठेवण्यात आलेला आहे की हा भाग जो आहे हा भारताचाच अविभाज्य भाग आहे पण त्या दृष्टीने प्रयत्न अगदी ठामपणे सुरू झाले नव्हते मात्र मोदी सरकारच्या काळामध्ये आपण पाहिलं की तीनशे सत्तर कलम हटवण्याचा प्रयत्न आणि त्यात आलेले यश त्यानंतर सर्जिकल स्ट्राईक पाकिस्तानमधून येणारे जे दहशतवादी आहेत त्यांना वेळच्या वेळी घातला जाणारा लगाम या माध्यमातून कुठेतरी आपण हा संदेश देत आलेलो आहोत की हा जो भाकव्याप्त काश्मीरचा भाग आहे हा भारताचा भाग आहे आणि भारत तो घेऊनच राहणार मध्यंतरीच काश्मीर फाईलचा चित्रपट सुद्धा आपण पाहिला देशभरामध्ये तो लोकप्रिय झाला अगदी थोड्या कालावधीमध्ये त्याने किती कमाई केली हे महत्वाचं नाही पण त्याने जो काय एक हिंदू समाज आहे केवळ काश्मीरी पंडित नव्हे तर हिंदू समाजाला जागृत करण्याचं एक काम केलं की कशा पद्धतीने तिकडून हिंदू हुसकावला गेला काश्मीरी पंडितांना कसं तिथून हाकलून लावण्यात आलं त्यांच्या जागा कशा काबीज करण्यात आल्या त्यांच्यावर कसे अनन्वित अत्याचार झाले हे त्यातून दाखवण्यात आलं आणि त्यातून एक मोठ्या प्रमाणावर समाज जो आहे तो जागृत झाला काश्मीरी फाईल्सच्या निमित्ताने आणि त्यांनीसुद्धा काश्मीरी पंडितांना एक समर्थन दिलं त्यातून एक काश्मीरी पंडित काश्मीरमधला हिंदू वर्ग जो आहे त्याला एक प्रकारे प्रोत्साहन मिळालं त्याला एक बळ मिळालं ते काश्मीर फाईल्सने काम केलं आणि या सगळ्या घटना ज्या आपण पाहतोय याच्यातून हेच दिसून येतं की कुठेतरी लोकांच्या मनात आता ही भावना आहे की जो जो भाग या पाकिस्तानने गिळंकृत केलेला आहे तो भारताला पुन्हा मिळाला पाहिजे राजनाथ सिंह यांनी जो उल्लेख केलेला आहे की बाबा अमरनाथ आणि शारदा देवी हे दोघंही वेगवेगळ्या ठिकाणी राहू शकत नाहीत एकमेकापासून अलग राहू शकत नाहीत तर हा जो संदेश आहे खूप महत्वाचा संदेश आहे अर्थात पाकिस्तानने त्याला उत्तर दिलंय आणि नेहमीप्रमाणे त्यांनी टीका केलेली आहे की असं बोलणं योग्य नाही भारताने पण आज पाकिस्तानमध्ये ती हिंमत नाहीये की भारताला याचं युद्धाच्या स्वरूपामध्ये उत्तर देऊ शकेल भारताची आज एवढी ताकद वाढलेली आहे जागतिक स्तरावर की ते पुरते ओळखू नयेत भारत काय करू शकतो आणि राजनाथ सिंह हे संरक्षण मंत्री असताना त्यांनी जेव्हा कारगिलमधल्या या कारगिल विजय दिवसाच्या निमित्ताने हे जे भाषण केलं त्याच्यात केलेले हे जे वक्तव्य आहे हे म्हणूनच खूप महत्वाचं आहे की आपण कुठेतरी आता पाकव्याप्त काश्मीर पाकने गिळंकूत केलेला प्रदेश जो आहे तो पुन्हा घेण्याच्या दिशेने पावलं टाकतो आहोत का त्याचे संकेत मिळतायत का तर राजनाथ सिंह यांचं वक्तव्य त्यामुळेच महत्वाचं आहे आणि त्याची खूप आता चर्चा सुरू आहे आणि या निमित्ताने पुन्हा एकदा हे जे शारदा पीठ आहे तिकडचं जे त्याचं महात्म्य आहे त्याची चर्चा सुरू झालेली आहे तुम्ही सुद्धा आवर्जून शारदा पीठाचं महात्म्य काय आहे काय महत्त्व का का महत आहे ते नेमकं कुठे आहे हे जरूर आणि आवर्जून पहा त्यावरनं तुम्हाला लक्षात येईल की हिंदू संस्कृती जी आहे ती कुठपर्यंत गेलेली होती त्याचं काय महत्त्व होतं पूर्वीच्या काळी तर आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे जरूर कळवा आमच्या व्हिडिओखाली तुमच्या प्रतिक्रिया द्या आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद